सातारा जिल्ह्यातील अल्लीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या कानगाव माजरी रस्त्यावर ठेवून असलेल्या 3000 लिटर क्षमतेचा 3 लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर अज्ञात चोरट्याने पळवल्याची घटना उघडकीस आली असून यासंबंधी ट्रॅक्टर हेमंतराव माळोदे यांनी अल्लीपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हेमंतराव मादोळे हे ठेकेदारी करीत असून त्यांनी रस्त्याच्या कामासाठी आपला टँकर रस्त्याच्या कडेला उभा करून ठेवला होता. मात्र अज्ञात चोरट्याने हा 3 लाख रुपये किमतीचा टँकर पळवून नेला अशी तक्रार हेमंतराव माळोदे यांनी अल्लीपूर पोलीस ठाण्यात दिली असून घटनेची माहिती मिळताच ठाणेदार सुनील गाडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिसांनी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली. पुढील तपास ठाणेदार सुनील गाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी करीत आहेत. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांनी येऊन तक्रार दिली की त्यांचे कानगाव ते मोजरी या गावादरम्यान असलेले पुलावर असलेला पाण्याचा टँकर चोरीला गेला आहे. या अनुषंगाने तत्काळ वरिष्ठांना माहिती देऊन सदरबाबत गुन्हा दाखल केला आणि तत्काळ एक टीम 2 पथक रवाना केली. तपासादरम्यान धागेदोरे व खबरीला दिलेल्या बातमीनुसार राडेगाव येथील धागेदोरे मिळून आले. त्या अनुषंगाने आपण 2 आरोपींना अटक केली आहे. आरोपी त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला पाण्याचा टँकर व गुन्ह्यात वापरलेला ट्रॅक्टर असे 1.6 लाख रुपये मुद्देमाल जप्त केलेला आहे. सध्या पोलीस कोठडीत आहे.